लोकसभा निवडणुकीची धामधूम संपलीये, आता लागली उत्सुकता निकालाची 23 मे 2019 या दिवसाची. पण तोपर्यंत जोरात सुरू आहेत त्या अंदाजित चर्चा. कोण येणार, किती मतांनी येणार, कसा येणार अंदाज आणि पूर्ण अंदाज. मतदानानंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरूनही वर्तवले जात आहेत हे अंदाज. पण हेच अंदाज व्यवहाराचं रुपडं घेत यातच सुरू झालाय तो सट्टेबाजार. आणि या सट्टेबाजारात किंमत लावली जाते ती पक्षांसह उमेदवारांची. जळगाव रावेर लोकसभा मतदारसंघातही उमेदवारांवर लावला जातोय सट्टा. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपा युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांचा दर सुरू आहे तो 30 पैसे, तर राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा दर सुरू आहे तो 40 पैसे. रावेर मतदारसंघात भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांचा दर आहे 20 पैसे, तर काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांचा दर आहे 1 रुपया. इथे सट्टेबाजी आली चांगलीच तेजीत. या सट्टेबाजाराचं सूत्र बघता बुकींनी ठरवलेल्या दरावर विजय आणि पराभवाचे अंदाज येथे बांधले जातात. निवडून येण्याची शक्यता जास्त असलेल्या उमेदवाराचा दर कमी, तर निवडून येण्याची शक्यता कमी असलेल्या उमेदवाराचा दर येथे जास्त असतो. सट्टेबाजारात जळगाव मतदारसंघात राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर डेंजर झोनमध्ये दिसत आहेत, तर रावेर मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे डॉक्टर उल्हास पाटील डेंजर झोनमध्ये दिसत आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपा युतीचे उन्मेष पाटील आणि रावेर मतदारसंघात युतीच्याच रक्षा खडसे बुकिंगच्या या सट्टाबाजारात सेफ झोनमध्ये दिसत आहेत. या सट्टेबाजारात जळगाव मतदारसंघातील राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा दर 40 पैसे सुरू असला तरी मतदारसंघात मतदारांपर्यंत खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्याचं त्यांचं नियोजन जबरदस्त होतं. त्यांचा जनसंपर्क, पालकमंत्री असताना केलेली विकास कामं, सर्वांशी असलेली राजकीय मैत्री, वागण्यातला साधेपणा, निर्णय क्षमता हे सारं त्यांना सेफ झोनमध्ये ठेवणार होतं. तिकीटं उशिरा मिळाल्याने प्रचाराला वेळ कमी मिळाला असला तरी भाजपाचं संघटनात्मक नियोजन, भाजपा शिवसेनेचं या मतदारसंघातलं सत्ता वर्चस्व, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचं जळगावमध्ये ठिय्या ठेवून थांबत केलेलं मायक्रो नियोजन, या बेसवरच बुकिंगचा सट्टेबाजार भाजपाच्या उन्मेष पाटलांना 30 पैसे दर देत सेफ झोनमध्ये चालवत असल्याचं जाणवत आहे. रावेर मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉक्टर उल्हास पाटील यांना सट्टेबाजार 1 रुपया दर देत आहे. डॉक्टर उल्हास पाटील यांच्या मागे अनुभव आहे, मतदारांपर्यंत ते खेडोपाडी पोहोचलेतही त्यांचा प्रचारही नियोजनबद्ध होता. डॉक्टरांनी स्वबळावर उभारलेलं मेडिकल हब, हॉस्पिटल हब, शैक्षणिक हब डोक्यावर बर्फ ठेवत गोड बोलणं, दिल्लीपर्यंतची पोच हे पॉईंट डॉक्टर उल्हास पाटलांना सेफ झोनमध्ये ठेवणारे होते. भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांनी 5 वर्षात मतदारसंघात सातत्यानं ठेवलेला जनसंपर्क, स्वतःचं अस्तित्व निर्माण करत निर्माण केलेले कार्यकर्ते, सूक्ष्म नियोजन, खासदार निधीच्या कामांचे गरजांनुसार केलेले नियोजन व वाटप, सरळ स्वभाव, त्यामुळे विरोधकच नाही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची सून म्हणून त्यांच्या कर्तृत्वाचं पाठबळ व मार्गदर्शन, जोपासलेली सामाजिकता आणि कार्यातली अखंड सक्रियता, या पॉईंटनुसार सट्टेबाजार रक्षा खडसे यांचा दर 20 पैसे देऊन चालवत असावेत असा अंदाज आहे. एक्झिट पोल असो वा सट्टेबाजार यांची सत्यता तेव्हाच कळते जेव्हा लागतो प्रत्यक्ष निकाल. त्याआधी तर 40 पैशांचे 30 होऊ शकतील आणि 30 60 होऊ शकतील. तेव्हा या सत्यतांसाठी उत्सुकतेने बघूया वाट प्रत्यक्ष निकालाची.